नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्व शिक्षक पालक व विद्यार्थी यांचे आपल्या एज्युकेशनल चॅनल वरती हार्दिक स्वागत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी फर्स्ट युनिट टेस्ट 2023-24 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 6 याविषयीची माहिती आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आजचा हा जो पेपर आहे हा पेपर अतिशय चांगल्या पद्धतीने व व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये आउट ऑफ मार्क्स भेटतील अशा सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या एज्युकेशनल चॅनल मार्फत हार्दिक स्वागत। त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी एखाद दोन मार्क्स कमी पडलेले आहेत, यामध्ये काही फक्त मायनर चुका त्यांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत, तर ज्या काही छोट्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आपण त्या ठिकाणी दुरुस्त करावयाच्या आहेत व पुढील परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीनं आणखीन अभ्यास करून आपण आपले गुण वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावयाचा असणार आहे। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण पाहूया या परीक्षेमध्ये नेमकं उत्तरे कशा पद्धतीनं लिहावयाची होती व त्याची उत्तरे नेमकी काय होती व तसेच कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेले आहेत व कोणकोणत्या विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये फर्स्ट युनिट टेस्टमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळालेले आहेत ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये पहिला जो पेपर आपण या ठिकाणी पाहणार आहोत, तर यामध्ये फर्स्ट युनिट टेस्ट 2023-24 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स क्लास 6 यामध्ये जो पहिला पेपर आपण पाहणार आहोत की त्या विद्यार्थ्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामध्ये मला आवडलेला एक पेपर यामध्ये तो म्हणजेच या ठिकाणी समर्थ विशाल थोरमोठे एक्झाम नंबर 6115। तर या विद्यार्थ्याने चांगल्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, यामध्ये कसल्याही प्रकारची खाडाखोड न करता त्याच पद्धतीने अतिशय सुटसुटीत पद्धतीने हा पेपर या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्या विद्यार्थ्याचे व त्या पालकांचेही मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। तर पहा यामध्ये क्वेश्चन नंबर 1A, फिल इन द ब्लँक्स। फर्स्ट, पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड डॅश डॅश पॉइंट्स। आणि या ठिकाणी जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर नॉन को लिनियर असणार आहे। तर त्याचं स्पेलिंग आपण या ठिकाणी पाहू शकतोय, NONCOLLINEAR। ओके, तर म्हणजे या ठिकाणी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे काही स्पेलिंग आहे ते स्पेलिंग अॅक्युरेट असणं गरजेचं आहे। ज्याही काही विद्यार्थ्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या चुका या ठिकाणी असं झालेलं आहे की त्यांचं उत्तर नॉन कोलिनियर लिहायचं होतं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने अतिशय योग्य उत्तर लिहिलेलं आहे, परंतु नॉन कोलिनियरचं जे काही स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये थोडीफार गडबड झालेली आहे। त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही स्पेलिंग मिस्टेक झालेल्या असतील त्यासाठी आपणाला ते दुरुस्त करणं गरजेचं असणार आहे। यानंतरचा जो दुसरा प्रश्न आहे, इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड, तर त्याचा आन्सर असणार आहे प्लेन, PLANE, प्लेन हे आन्सर
करेक्ट असणार आहे। यामध्येही काही विद्यार्थ्यांनी प्लेनचं स्पेलिंग PLAN असं लिहिलेलं आहे, काही जणांनी PLEN असं लिहिलेलं आहे, म्हणजे मायनर चुका आहेत परंतु ते आपल्या दुरुस्त व्हाव्यात यासाठी आपले जे काही गुण आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले नाहीत। यानंतरचा जो तिसरा प्रश्न आहे पहा, पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर्स कॉल्ड द ग्रुप ऑफ, तर या ठिकाणी जे काही आन्सर असणार आहे ते म्हणजे इंटेगर्स, INTEGERS, इंटेगर्स। ओके, तर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे स्पेलिंग आलेले आहेत, म्हणजे जे काही विद्यार्थ्यांचे गुण या ठिकाणी गेलेले आहेत हे गुण या फिल इन द ब्लँक्स मध्ये जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंग मध्ये गेलेले आहेत। तर जे काही गुण गेलेले आहेत तर ते पुढील परीक्षेमध्ये आपले जाणार नाहीत, या दृष्टीने आपण प्रयत्न करावयाचे असणार आहेत। यानंतरचा क्वेश्चन नंबर 1B, मॅच द फॉलोइंग, यामध्ये पहा मेजर्स ऑफ द अँगल्स आन्सर टाइप ऑफ अँगल। तर यामध्ये जे काही अँगल्स जे काही मेजर्स या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि टाइप्स ऑफ अँगल्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, यामध्ये जर आपण पाहिलं तर फर्स्ट नंबर 180 डिग्री, ओके, तर त्याचं आन्सर पहा विद्यार्थी मित्रांनो। अनेक विद्यार्थी काय करतात की या ठिकाणी जे काही आन्सर असणार आहे ते आन्सर फक्त डायरेक्ट आन्सर म्हणजे ABC अशा पद्धतीने लिहितात, म्हणजेच या ठिकाणी 180 डिग्री साठी जे काही आपला आन्सर असणार आहे समजा बी, तर ते बी असं ऑप्शन लिहितात, ओके, परंतु बी हे ऑप्शन लिहिणं चुकीचं आहे। ओके, तर मोस्ट करेक्ट आपला पेपर बेटर वाटण्यासाठी आपण त्या ठिकाणी जे काही आपलं आन्सर आहे, ओके, ज्या पद्धतीने या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे आपलं आन्सर, तर तेच आन्सर तसंच आन्सर आपणाला या ठिकाणी लिहायचं असतं। म्हणजेच या ठिकाणी पहा आपणाला काय करायचं आहे, जे काही आपला आन्सर असणार आहे 180 डिग्रीचं, तर स्ट्रेट अँगल STRAIGHT स्ट्रेट अँगल ANGLE, ओके, स्ट्रेट अँगल हेच आन्सर आपणाला त्या ठिकाणी लिहायचं आहे, किंवा अशा पद्धतीच्या लाईन्स सुद्धा आपणाला या ठिकाणी ड्रॉ करायच्या नाही। तर त्याच्या जे काही प्रश्न असणार आहे त्या प्रश्नाच्या पुढे आपणाला त्या ठिकाणी आन्सर लिहायचं असणार आहे, 180 डिग्री स्ट्रेट अँगल। त्यानंतरचा पुढचा आहे पहा 240 डिग्री, ओके, तर 240 डिग्रीचं जे काही आन्सर असणार आहे ते म्हणजे सी नंबरचा ऑप्शन रिफ्लेक्स अँगल, ओके, REFLEX रिफ्लेक्स ANGLE रिफ्लेक्स अँगल, ओके। आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगण्यात आलेलं होतं की हा जो शेवटचा आहे 360 डिग्री, ओके, तर त्याचं जे काही आन्सर आहे हे आन्सर या ठिकाणी देण्यात आलेलं नाही, ओके, परंतु काही विद्यार्थ्यांनी म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी जवळपास आन्सर अगदी करेक्ट लिहिलेला आहे, त्यांना सांगितलेलं होतं की आन्सर कशा पद्धतीनं लिहायचं आहे, ओके, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे कम्प्लीट अँगल, ओके, 360 डिग्रीचं जे काही आन्सर असणार आहे ते आन्सर असणार आहे कम्प्लीट अँगल, COMPLETE कम्प्लीट अँगल, ANGLE, ओके, कम्प्लीट अँगल। तर अशा पद्धतीनं आन्सर लिहिणं आवश्यक होतं। तर हे या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, जर हे आपण अशा पद्धतीने लिहिलेलं असेल तर आपणाला या ठिकाणी 3 पैकी 3 गुण या ठिकाणी मिळालेले असणार आहेत। परंतु ज्याही विद्यार्थ्यांनी पहा या ठिकाणी हे दोन्ही उत्तर बरोबर आलेले आहेत आणि या ठिकाणी समजा 0 अँगल लिहिलेलं असेल, कारण या ठिकाणी दिलेल्या ऑप्शनमध्ये काहीच नाही,
ओके, तर दहावीच्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी त्याही विद्यार्थ्यांना मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. यानंतरचा पहा क्वेश्चन नंबर 2A, सॉल्व द फॉलोइंग एनी 3. तर या ठिकाणी फक्त 3 क्वेश्चन्सच या ठिकाणी सॉल्व करायचे होते. पहा, ओके, यामध्ये फर्स्ट नंबर 9 प्लस निगेटिव्ह 3 यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते. पहा, 9 प्लस निगेटिव्ह 3 याचाच अर्थ आपण सांगितलेला होता की 9 चा मीनिंग काय होतो, पहा, पॉझिटिव्ह 9 प्लस निगेटिव्ह 3. जर दोन्ही नंबरचे जर साईन सेम असतील तर त्या ठिकाणी आपण ऍडिशन ऑपरेशन करतो. परंतु या ठिकाणी दोन्ही जे नंबर्स आहेत म्हणजे 9 चा मीनिंग असणार आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह 9 आणि निगेटिव्ह 3 या ठिकाणी आहे, म्हणजे या दोन्ही नंबरचे साईन हे डिफरंट आहेत. तर दोन्ही नंबरचे साईन जर डिफरंट असतील तर त्या ठिकाणी आपण निगेटिव्ह ऑपरेशन म्हणजे सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन या ठिकाणी करत असतो. म्हणून या ठिकाणी 9 मायनस 3 इज इक्वल टू 6. ओके, 6 म्हणजेच आपला आन्सर असणार आहे पॉझिटिव्ह 6. ओके, यानंतरचा सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. या ठिकाणी 8 मायनस निगेटिव्ह 5. तर या ठिकाणी निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह. ओके, आपल्याला या ठिकाणी माहिती आहे पहा की निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इज इक्वल टू पॉझिटिव्ह, म्हणजे हे जे काही ऑपरेशन आहे हे ऑपरेशन आपण या ठिकाणी ऍडिशन ऑपरेशन करत असतो. पहा, या ठिकाणी निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह म्हणजेच या ठिकाणी आपण ऍडिशन ऑपरेशन करणार आहोत, म्हणजेच 8 प्लस 5 इज इक्वल टू 13. ओके, 8 प्लस 5 इज इक्वल टू 13, हे आपलं आन्सर या ठिकाणी करेक्ट असणार आहे. यानंतरचा थर्ड नंबर पहा. यामध्ये 6/7 × 2/5. ओके, 6/7 × 2/5 फ्रॅक्शन मध्ये ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करत असतो त्यावेळेस मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर असणार आहे. ओके, मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर म्हणजेच या ठिकाणी 6 × 2. ओके, न्यूमरेटरला काय आहे पहा, 6/7 मध्ये 6 आणि 2/5 मध्ये न्यूमरेटरला आहे 2, म्हणजेच त्यांचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर, दॅट इज 6 × 2/7 × 5. 6 × 2 इज इक्वल टू 12 अँड 7 × 5 इज इक्वल टू 35. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर 12/35. ओके, 12/35 हे आपलं आन्सर करेक्ट असणार आहे. यानंतरचा पहा फोर्थ नंबरचा 2/3 / 1/4. 2/3 / 1/4 म्हणजेच या ठिकाणी डिव्हिजन ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे फ्रॅक्शनचं. तर अशा वेळेस आपण काय करतो पहा, 2/3 दॅट डिव्हिजन ऑपरेशन इज कन्व्हर्टेड इन टू मल्टिप्लिकेशन ऑपरेशन आणि हे जे 1/4 आहे या 1/4 रेसिप्रोकलने किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्सने आपण मल्टिप्लाय करत असतो. म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे पहा, 2/3 × 4/1. 2/3 × 4/1 दॅट डिव्हिजन ऑपरेशन इज कन्व्हर्टेड इन टू मल्टिप्लिकेशन अँड वी कॅन राईट हिअर द रेसिप्रोकल ऑफ 1/4. ओके, म्हणजेच या ठिकाणी परत सेम टू सेम मल्टिप्लिकेशन झालेलं आहे पहा. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर, म्हणजेच 2 × 4/3 × 1. 2 × 4 = 8, 3 × 1 = 3, म्हणजेच आपला आन्सर या ठिकाणी 8/3 असणार आहे.
तर या प्रश्नामध्ये आपण पाहू शकतो, पहा क्वेश्चन नंबर 2A मध्ये एनी 3 असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. तर या विद्यार्थ्याचं जर पाहिले तर चारही प्रश्न या ठिकाणी बरोबर आलेले आहेत, त्यामुळे एक जो प्रश्न आहे हा एका प्रश्नाचे गुण या ठिकाणी देण्यात आलेले नाहीत, तो प्रश्न अतिरिक्त या ठिकाणी सोडवण्यात आलेला होता. ओके, यानंतर पुढे पहा, बी कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. कन्वर्ट इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन, तर यामध्ये आपल्याला काय करायचं होतं पहा, की फर्स्ट नंबर 2 integer 2/5 हा जो मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, या मिक्स्ड फ्रॅक्शनचं कन्वर्ट आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं होतं. हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपण कशा पद्धतीने करतो पहा, 2 integer 5/9 म्हणजेच काय करावं लागेल पहा आपल्याला या ठिकाणी, इंटेगर इन टू डिनॉमिनेटर, म्हणजेच इंटेगर किती आहे पहा 2, डिनॉमिनेटर किती आहे 9, प्लस न्यूमरेटर. या ठिकाणी जर आपण न्यूमरेटर पाहिला तर न्यूमरेटर किती आहे पहा 5 आहे. ओके, म्हणजे 2 into 9 plus 5 by denominator. ओके, डिनॉमिनेटर किती आहे पहा 9 आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 2 9 जा, ओके 2 9 जा 18, 18 plus 5 23, बाय 9 is to 9, म्हणजेच या ठिकाणी आपलं जे काही आन्सर असणार आहे हे आन्सर 23/9 हे आन्सर करेक्ट असणार आहे. यानंतर जर आपण पुढे पाहिलं पहा, तर यामध्ये सेकंड नंबर 1 integer 5/7, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे, इंटेगर इंटू डिनॉमिनेटर प्लस न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर, म्हणजेच 1 into 7 plus 5, त्याच पद्धतीनं बाय डिनॉमिनेटर. ओके, 1 into 7 7 7 plus 5 is equal to 12 12 by 7, म्हणजेच आपलं आन्सर या ठिकाणी 12/7 हे करेक्ट असणार आहे. यानंतरचा जो पुढील प्रश्न आहे पहा, क्वेश्चन नंबर 3, सॉल्व एनी 4. ओके, या ठिकाणी फक्त आपणाला 4च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट नंबर, ऍड 6 integer 1/3 plus 2 integer 1/3. ओके, तर हे जे काही एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल आपण 2 मेथडनं सॉल्व करू शकतो. फर्स्ट म्हणजे एकतर त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करून आपण सॉल्व करू शकतो, किंवा जसं आहे त्याच पद्धतीनं आपण सुद्धा हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तर जर आपण हे एक्झाम्पल इम्प्रॉपर मध्ये कन्वर्ट करून जर सॉल्व केलं तर हे आपणाला सोपं जाणार आहे. तर या ठिकाणी त्याच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. तर स्टार्टिंगला काय करावं लागेल आपल्याला, 6 integer 1/3 कन्वर्ट इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करावं लागेल. हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय होईल पहा, 6 3 जा 18 18 plus 1 19 by 3. ओके, प्लस इज टू प्लस, परत हे जे 2 integer 1/3 आहे त्याचं पण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. 2 into 3 2 3 जा 6 6 plus 1 7 7 by 3, म्हणजेच या ठिकाणी आपलं जे इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये काय होणार आहे, 19/3 plus 7/3. मग जे काही ऍडिशन करायचं आहे ते फक्त आपल्याला कोणाचं ऍडिशन करायचं असतं पहा, न्यूमरेटर न्यूमरेटरचं, परंतु डिनॉमिनेटर्स मस्ट बी सेम. तर या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणून या ठिकाणी फक्त न्यूमरेटर न्यूमरेटरचं आपल्याला ऍडिशन करायचं आहे. 19 plus 7 is equal to 26 by डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर, दॅट इज मीन्स 3 26 by 3. परत या ठिकाणी आपणाला जे काही प्रश्न दिलेला आहे हा प्रश्न मिक्स्ड फ्रॅक्शन मध्ये दिलेला आहे, तर म्हणजे आपलं येणारं जे काही आन्सर असणार आहे ते आन्सर सुद्धा मिक्स्ड फ्रॅक्शन मध्येच असणं गरजेचं असणार आहे. तर यामध्ये जर आपण पाहिलं 26 बाय 3
जर आपण कन्वर्ट केलं तर आपला आंसर काय येणार आहे, 8 इंटिगर 2 बाय 3, 8 इंटिगर 2 बाय 3 हे आपला आंसर करेक्ट असणार आहे. यानंतर पहा, राइट द रेसिप्रोकल्स ऑफ 11 बाय 3. ओके, अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेलं आहे. पहा, द रेसिप्रोकल ऑफ 11 बाय 3 इज, द रेसिप्रोकल ऑफ 11 बाय 3 इज 3 बाय 11. खूप छान पद्धतीने हा पेपर सोडवलेला आपण या ठिकाणी पाहतोय. आणि या पेपर मधून आपणही अशाच पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने पेपर सोडवलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे पहा, तिसरा, यामध्ये मल्टीप्लाय 7/5 इंटू 1/4, 7/5 इंटू 1/4 यामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ न्यूमरेटर न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर, म्हणजेच 7 × 1/5 × 4, 7 × 1 इज इक्वल टू 7, 5 × 4 इज इक्वल टू 20. ओके, म्हणजेच आपला आन्सर काय असणार आहे, 7/20, 7/20. यानंतरचा फोर्थ नंबरचा क्वेश्चन पहा, सबस्ट्रॅक्ट 3 × 1/3 मायनस 1 × 1/4. ओके, तर सुरुवातीला आपणाला याचं पण रूपांतर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्येच कन्वर्ट करून सॉल्व करावं लागेल. म्हणजेच काय करावं लागेल पहा, 3 × 1/3 कन्वर्ट आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये केल्यानंतर काय होणार आहे, 3 × 3 = 9 प्लस 1 = 10, 10/3. ओके, मायनस इज टू मायनस. परत हे 1 × 1/4 कन्वर्ट आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचं आहे, 1 × 4 इज इक्वल टू 4, 4 + 1 इज इक्वल टू 5, 5/4. म्हणजेच या ठिकाणी 10/3 मायनस 5/4. ओके, आपल्याला माहिती आहे की ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ज्यावेळेस आपण फ्रॅक्शन सिशन व सबस्ट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस देअर डिनॉमिनेटर्स मस्ट बी सेम. ओके, परंतु या ठिकाणी जर आपण डिनॉमिनेटर्स पाहिलं तर हे डिनॉमिनेटर्स कसे आहेत, डिफरंट आहेत. जर हे डिनॉमिनेटर्स डिफरंट असतील तर आपल्याला काय करावं लागतं, देअर वी मस्ट वॉन्ट टू डू देअर डिनॉमिनेटर्स सेम ऑर इक्वल, म्हणजे आपल्याला त्यांचे डिनॉमिनेटर्स इक्वल करून घ्यावे लागतील. तर या ठिकाणी 3 आहे व या ठिकाणी 4 आहे, तर यांचे डिनॉमिनेटर्स आपल्याला सेम करण्यासाठी त्यांचा डिनॉमिनेटर किती करायचा आहे पहा, 12 करायचा आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 3 × 4 = 12, परंतु आपल्याला वी मस्ट वॉन्ट टू मल्टीप्लाय बोथ टू द न्यूमरेटर एज वेल एज डिनॉमिनेटर बाय द सेम नंबर. म्हणून या ठिकाणी न्यूमरेटरला पण आपण 4 मल्टीप्लाय केलं, 10 × 4 = 40. येथे पाहू शकतो आपण 10 × 4 = 40. ओके, आता 4 × 3, 4 × 3 = 12, म्हणजेच या ठिकाणी 5 सुद्धा आपल्याला 3 मल्टीप्लाय करावं लागणार आहे. मायनस इज टू मायनस, 5 × 3 = 15, म्हणजेच 40 − 15/12. ओके, काही विद्यार्थ्यांनी अतिशय योग्य सोडवलेलं आहे, परंतु घाई गडबडीमध्ये त्यांचं असं झालेलं आहे की प्रश्न व्यवस्थित न वाचल्यामुळे त्यांना असं वाटलेलं आहे की या ठिकाणी ऍडिशन ऑपरेशन या ठिकाणी दिलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी ऍडिशन केलेलं आहे पहा. ओके, अगदी व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही जणांनी या ठिकाणी ऍडिशन केलेलं आहे. ओके, परंतु प्रश्नामध्ये आपल्याला सबस्ट्रॅक्शन ऑपरेशन दिलेलं आहे, तर आपल्याला सबस्ट्रॅक्शनच करायचं आहे. तर 40 − 15 आन्सर येणार आहे 25, आणि डिनॉमिनेटर इज टू डिनॉमिनेटर, म्हणजे आपला आन्सर या ठिकाणी 25/12 असणार आहे. परंतु क्वेश्चन आपणाला या मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये दिलेला आहे, म्हणून आपलं उत्तर सुद्धा मिक्स्ड फ्रॅक्शनमध्येच असणं गरजेचं आहे. म्हणजे 25/12 याचं जर कन्वर्ट आपण मिक्स्ड फ्रॅक्शनमध्ये केलं तर आपलं उत्तर या ठिकाणी 2 इंटिगर
वन बाय ट्वेल्व असणार आहे, टू इंटिगर वन बाय ट्वेल्व. ओके, यानंतरचा शेवटचा प्रश्न पहा, कन्वर्ट इनटू मिक्स्ड नंबर. ओके, आणि या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आपल्याला 30/7. ओके, तर 30/7 चा आपल्याला मिक्स्ड नंबर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते कशा पद्धतीने करतो पहा आपण. तर स्टार्टिंगला आपण काय करतो, 30/7 ने डिवाइड करतो, म्हणजे न्यूमरेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर. ओके, 30/7 केल्यानंतर 7 4 28, 30 - 28 केल्याच्या नंतर रिमाइंडर या ठिकाणी 2 येतो. ओके, म्हणजेच या ठिकाणी जेही काही आपलं कोइशंट आलेला असेल, कोइशंट आपण इंटेगरच्या ठिकाणी लिहितो 4, ज्या नंबरने आणि जे काही रिमाइंडर आहे ते न्यूमरेटर प्लेसला लिहितो, आणि ज्या नंबरने आपण डिवाइड केलेला आहे ते डिनॉमिनेटर प्लेसला असणार आहे. म्हणजे या 30/7 च मिक्स्ड नंबर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर येणारं जे काही आन्सर असणार आहे, हे आन्सर 4 × 2/7 असणार आहे. सदर विद्यार्थ्याची जर आपण पाहिलं तर सर्वच्या सर्व प्रश्न अगदी योग्य आलेले आहेत. या ठिकाणीही 4 प्रश्न सोडवायला सांगितलेली होती पहा, तर या विद्यार्थ्याने 5/5 अतिशय करेक्ट या ठिकाणी प्रश्न सोडवलेले आहेत. पुनश्च एकदा या विद्यार्थ्याचं मनापासून हार्दिक अभिनंदन. तर आता आणखीन विद्यार्थी म्हणत असतील, सर आमचाही पेपर ओके, आणखीनही भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी 15 पैकी 15 गुण मिळालेले आहेत, परंतु त्यांच्यापैकी मोस्ट चांगल्या पद्धतीने सोडवलेले पेपर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ओके, तर यामध्ये आणखीन विद्यार्थी आहे पहा, रमन नाईकवाडे, याही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यानंतर जो विद्यार्थी आहे तो अंचुळे समीक्षा अजित, याही विद्यार्थिनीने अतिशय चांगल्या पद्धतीने हा पेपर सोडवलेला आहे. पहा, आपण या ठिकाणी पाहू शकतोय कशा पद्धतीने पेपर सोडवलेला आहे, अतिशय सुटसुटीत कुठेही खडाखोड न करता हा पेपर या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न सदर विद्यार्थ्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे सगरे श्रेया गोविंद याही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पेपर सोडवलेला आपण या ठिकाणी पाहू शकतोय. या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. तर अशाच पद्धतीने आणखीनही जे विद्यार्थी आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवलेले आहेत, या विद्यार्थ्यांमध्ये चोपणे संभाजी, त्यानंतर हर्षवर्धन, दत्तात्रय गवळी, चांबर्गे नरेश संजय, त्याचप्रमाणे हर्ष घनश्याम, समर्थ विशाल थोरमोठे, त्यानंतर प्रतीक बर्मदे, रमन श्रीधर नाईकवाडे, अंचुळे समीक्षा अजित, सत्तारी फरिहा अमजूब, साक्षी चंद्रकांत पवार, अर्णवी मुरलीधर शिंदे, अस्मिता अमोल पूर्वत, सगरे श्रेया गोविंद, या सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. व ज्याही विद्यार्थ्यांना या परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेले आहेत, 1 ते 2 कमी गुण मिळालेले असतील किंवा आणखीनही कमी गुण मिळालेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांनी नाराज न होता येणाऱ्या पुढील परीक्षेमध्ये आपण अधिक चांगल्या गुणांनी परीक्षेमध्ये यश संपादन करावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. व ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत, अशाही विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षेमध्ये आपले गुण अशाच पद्धतीने ठेवणे हेही अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. तर पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी नाराज न होता पुढच्या परीक्षेमध्ये अधिकाधिक चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करावयाचा असणार आहे.
व परत एक वेळेस सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय मन लावून व चांगल्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांचे परत एक वेळेस हार्दिक अभिनंदन। थँक्यू।